पालिकोकडे ई नावाच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया दिवसभराचे ठळक घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन आजपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरू झाले. तर मोदी सरकार आंदोलन होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून आंदोलनकर्त्यांचे बसेस थांबवण्यात येत आहेत. तर रेल्वेसुद्धा रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप अण्णा हजारे यांनी केला. येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना थांबवण्यासाठी सरकार अशा प्रकारचे पाऊल उचलत असेल तर फार निंदनीय कृत्य आहे. शहीदांच्या बलिदानामुळे आपण आजचा दिवस पाहत आहोत, तर सरकारने सुद्धा या बलिदानाची कदर करण्याची गरज आहे, असं अण्णा हजारे यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाने 19 जानेवारीला लाभाचे पद बाळगल्याप्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीचे दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा दिला आहे. आपच्या 20 आमदारांची पुन्हा सुनावणी घ्या असं सांगून तूर्त हे आमदार विधानसभेत उपस्थित राहू शकतात असा दिलासा दिला. खासदारांच्या वेतन आणि भत्त्यात वाढ करण्याला समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे खासदारांचे मासिक वेतन 45,000 रुपयांनी वाढून 70,000 रुपये करण्यात आले आहे. तसेच खासदारांचा फर्निचर भत्ता 75,000 रुपयांनी वाढून 1,00,000 रुपये करण्यात आला आहे. खासदारांच्या कार्यालयातल्या खर्चाचा भत्ता 25,000 रुपयांनी वाढून 60,000 रुपये झाला आहे. वाढलेले वेतन आणि भत्ता खासदारांना 1 एप्रिलपासून मिळणार आहे. खासदारांचे वेतन आता प्रत्येकी 5 वर्षांनी वाढणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये याबाबत प्रस्ताव दिला होता. सध्या खासदाराला महिन्याला 50,000 रुपयांचे वेतन, 45,000 रुपये निर्वाचन क्षेत्र भत्ता आणि अन्य सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. सरकार सध्या एका खासदारावर जवळपास 2.7 लाख रुपये खर्च करते. मागच्या 6 वर्षांमध्ये खासदारांचे वेतन 4 वेळा वाढवण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थानिक उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आयात होणाऱ्या स्टील व अॅल्युमिनियम धातूंवर घसघशीत कर लादला. याचा थेट परिणाम जगभरातील उद्योगांवर झाला. विशेषतः चीननेही 128 अमेरिकी उत्पादनांवर आयात कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. यात वाईन, स्टील पाईप आदींचा समावेश आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील हा व्यापार युद्धाचा शेअर बाजारावर गंभीर परिणाम होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेने जागतिक व्यापार परिषदेकडे चीन विरुद्ध तक्रार केली आहे. चीनशी व्यापार करायचा तर चीनच्या कायद्यानुसार तेथील स्थानिक कंपनीशी करार करून त्या उत्पादनाचे तंत्रज्ञान स्थानिक कंपनीला सांगावे लागते. चीनच्या या सत्तेच्या विरोधात अमेरिका दाद मागत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेल्या ट्रेड वॉरचे मोठे परिणाम आज भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाले. सकाळी शेअर बाजार सुरू होताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेन्सेक्स 355 अंशांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घट होऊन 10,000 खाली गेला. आयटी क्षेत्रातील शेअर्स कोसळल्याने याचा थेट परिणाम बाजारात पाहायला मिळाला आहे. अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या एका विधेयकामुळे हा परिणाम पाहायला मिळाला आहे. आज विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर सरकारने फसवणूक करून स्वतःच विश्वास ठराव मांडून तो मंजूर करून घेतला. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याबाबत विश्वास प्रस्ताव मांडला, त्यात शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे अनुमोदन दिले. त्यानंतर हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा ठराव विधानसभेत मांडल्याने अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांवर त्यांनी कुरघोडी केली अशी चर्चा होती. त्यामुळे विरोधकांनी सरकारच्या या कृत्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. देशातील खासगी क्षेत्रातील 3रा स्थानावर असलेल्या ॲक्सिस बँकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले. यापैकी उपव्यवस्थापकीय संचालकाची काही दिवसांपूर्वीच गंभीर गैरव्यवहार तपास कार्यालयाने चौकशी केली होती. श्रीनिवासन हे ॲक्सिस बँकेत 2009 कंपनी बँक विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून रुजू झाले होते. ऑक्टोबर 2012 त्यांना संचालक म्हणून बढती देण्यात आली होती. दरम्यान रथ यांच्या जागी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या एक कंपनी बँक विभागाचे प्रमुख SM सुंदरेशन यांची नियुक्ती होण्याची, तसेच रथ हे सुंदरेशन यांच्या जागी स्टँडर्ड बँकेत रुजू होण्याची शक्यता आहे. फ्रान्सच्या टेब्रेस येथील सुपर मार्केटमध्ये ISIS-च्या दहशतवाद्याने काही जणांना ओलीस धरले आहे. या सुपर मार्केटमध्ये शिरण्यापूर्वी त्याने कार्कोसोना परिसरात एका पोलिसाला ठार मारल्याचं वृत्त आहे. 1950 काळात हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून रसिकांची मने जिंकणाऱ्या डेझी इराणीने त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत 60 वर्षांनंतर गौप्यस्फोट केला आहे. त्या म्हणाल्या की आजकाल अनेक मुले लहान चित्रपटात काम करत आहेत. माझ्यावर जे संकट कोसळले त्यांच्यावरती ओढवू नये यासाठी त्यांच्या आई वडिलांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उन्हाच्या झळांमुळे लोक हैराण होत असताना महाबळेश्वरमध्ये मात्र थंडीची अनुभूती पर्यटक घेत आहेत, कारण या ठिकाणी तापमान 4 अंश सेल्सिअसवर आलं आहे. त्यामुळे येथे दवबिंदूसुद्धा गोठले आहेत. हा अचानक झालेल्या बदलामुळे इथल्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालं आहे. हवामान खात्याच्या मते हा झालेला बदल जास्त काळ टिकणार नाही, पण सुट्टीच्या दिवशी एखादी फेरी महाबळेश्वरला मारण्यात काही हरकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नवी मुंबई येथील विमानतळाच्या बांधकामावर स्थगिती यावी यासाठी वनशक्ती संस्थेमार्फत उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सदरचे बांधकाम पर्यावरणपूरक नसून पर्यावरणाला विघातक असल्याचं या बांधकामावर स्थगिती यावी यासाठी उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हा महत्वाकांक्षी प्रकल्प वादाच्या ओढ्यात अडकला आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी भेट द्या www.enavakar.com या आमच्या वेबसाईटला. धन्यवाद. उद्या भेटूयात 7:00 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड राहा.